सर्व शेतकरी बांधवांना, मी यशवंत पाटील कुराडे धारूरकर. माझ्या शेतात चिकूची बाग आहे. माझ्या 1 हेक्टर चिकूची बाग लागवड केलेली आहे. माझ्या शेतात पूर्ण सेंद्रिय आहे आणि 1 हेक्टरपैकी 100 झाडे 1 हेक्टरला बसते 30 बाय 30 अंतरावर. तर त्याच्यापैकी 80 झाडं असल्यामुळं म्हणजे 2 एकरची लागवड असं समजून घ्या अर्थात. तर वर्षाच्या काठी मला 100 ते 200 क्विंटल माल सहज आवरी देऊ शकते. तर त्याच्यामध्ये मला मार्केटिंग नसल्यामुळं मला प्रत्येक गावाला सेंद्रिय चिकूची लागवड असल्यामुळं मला सगळे लोकांनी गावातल्या जवळच्या आजोबाच्या खेड्याच्या बाजूचे लोक येऊन माझ्याकडून कोणी 20 किलो कोणी 25 किलो अशी माझी मला मार्केटिंग करायची गरज नाही. मला घर बसल्याहून माझे चिकू नेतात सर्व लोक येऊन आणि चिकूची एकदम सेंद्रिय पद्धत असल्यामुळे आणि ज्यावेळेस आम्ही चिकूला पाणी आणि शेणखत आणि फक्त ज्यावेळेस फूल येते फूल टिकविण्यासाठी म्हणून गूळ ताक असे मिक्स करून आणि औषधाचं डेमोमध्ये एक फवारणी करते आम्ही हवे पिचकारीनं आणि त्याच्यानंतर आम्ही काहीच करू शकणार फक्त पाणी तेवढं देऊ शकत्या. याच्यावर म्हणजे एका झाडाला हे जे झाड दिसले माझ्यापाशी उभं आहे ते एका झाडाला मला 5 कटा 6 कटा माल वगैरे खेळत मोकळा निघू शकते. तर अशा पद्धतीची मी लागवड करतो. माझं उत्पादन सरासरी 2 लाखाच्या जवळपास होऊ शकते. म्हणजे एकरी 1 लाखाचं उत्पन्न होऊ शकते. मग इतर माझं एक आव्हान आहे की सगळ्या शेतकऱ्यांना की बाबा इतर पिकाकडे तुम्ही वळण्यापेक्षा आणि फळबागाकडे जर वळल्या तर फळबागाला भरपूर डिमांड आलेली आहे आणि फळबागाला पाण्याची भीती नाही. चिकूला तर गारगोटची भीती नाही, वाऱ्यापावसाची भीती नाही, काहीच नाही. चिकू असं आहे की एकमेव पीक किती वादळ आलं तर त्याला काहीच धक्का न लागता असं टिकू शकते. आणि त्यातल्या त्यात आज चिकू तोडायचं म्हणलं तर आपण महिन्याला सुद्धा चिकू तोडू शकतो. एक नासकी तीच नाही कांद्यासारखी आपली. पण तू चिकूमध्ये लागवड केल्यानं माझा एक अनुभव म्हणजे 2006 मी लागवड केलतो. एक माझा पहिला अनुभव म्हणून मी चिकूची लागवड केल्यामुळे मला याचा अनुभव आला. मी बी शेतकरीच आहो, माझं काही शिक्षण वगैरे जास्त झालेलं नाही बरं का. पण मी फक्त शेतीकडे वळल्यामुळं मला याचा अनुभव आला. आता यावर्षी मी 1 हेक्टर आंबा आणि 1 हेक्टर नारळ हे लागवड करण्यासाठी मी तयार झालो आणि ते मला जूनला कोणत्याही परिस्थिती म्हणा ते लागवड करायचंच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.